हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज बनवतो आहे हेल्दी, टेस्टी आणि यमी पिझ्झा, तोही घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये। हा पिझ्झा आपण चपातीपासून बनवणार आहोत। खाण्यासाठी खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे। लहान मुलांनी जर पिझ्झा मागितला तर आपण लगेच बनवून देऊ शकतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक चपाती घेतलेली आहे। इथे आपल्याला पिझ्झा सॉस याला लावून घ्यायचा आहे। तुम्ही इथे टोमॅटो सॉस वापरला तरीही चालेल। याच्यावरती आपल्याला खूप सारं चीज घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक चपाती घ्यायची आहे आणि या चपातीला पण आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्या आवडीनुसार भाज्या याच्यावरती घालून घ्यायच्यात। इथे मी गाजर, सिमला मिरची आणि कांद्याचा वापर केलेला आहे। आणि त्यानंतर याच्यावरती पण खूप सारं चीज घालायचं आहे। अशा प्रकारे। आणि इथे मी तवा गरम केलेला आहे। आपल्याला या तव्याला तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हा पिझ्झा आपल्याला या तव्यावरती ठेवायचा आहे आणि 5 मिनिटे झाकण टाकून छान चीज मेल्ट होईपर्यंत ठेवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।